नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट पाहणार अमित शहा यांचे वक्तव्य. राम मंदिरावर भाजपचा पेटंट नाही उमा भारती यांचे वक्तव्य. राज्यात गारठा वाढला, मुंबई आणि कोकण वगळता इतरत्र तापमानात घट. वेब चेक इन आता मोफत नाही, स्पाइसजेट आणि इंडिगो आकारणार शुल्क. मराठा आरक्षण विधेयक सरकार मांडणार विधानसभेत, 28 नोव्हेंबरला अहवाल होणार सादर. विदेशातून भारतात आणलेल्या काळ्या पैशाची माहिती देण्याबाबत पंतप्रधान कार्यालयाने नकार दिला आहे. 16 ऑक्टोबरला केंद्रीय माहिती आयोगाने एक प्रस्ताव दाखल करून यात पीएमओला 15 दिवसाच्या आत विदेशातून भारतात आणलेल्या काळ्या पैशाची माहिती देण्याची मागणी केली होती. पाहूयात हे वृत्त. आरटीआय कलम 8(1) नुसार एखादी माहिती जाहीर केल्यामुळे जर तपास करण्यात आणि दोषींविरुद्ध खटला चालवण्यास अडथळा येत असेल तर अशी माहिती दिली जाऊ शकत नाही, याचाच आधार घेत पीएमओने ही माहिती देण्यास नकार दिला आहे. भारतीय वनसेवेतील अधिकारी चतुर्वेदी यांनी आरटीआयच्या माध्यमातून सरकारकडे माहिती मागितली होती. जून 2014 ते आतापर्यंत विदेशातून किती काळा पैसा भारतात आणला अशी माहिती त्यांनी विचारली होती. याबाबत पीएमओला विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती यापूर्वीच करण्यात आली आहे आणि त्यांचा तपासही सुरू आहे असे पीएमओने म्हटले. अमेरिकन थिंक टँक ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटीच्या अहवालानुसार 2005 ते 2014 दरम्यान भारतात सुमारे 770 अब्ज डॉलर काळा पैसा आलेला आहे. या अहवालानुसार याच कालावधीत 165 अब्ज डॉलर काळा पैसा देशाबाहेर गेला आहे. चतुर्वेदी यांना पीएमओने केंद्रीय मंत्र्यांविरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची माहिती देण्यासही नकार दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. माहेरच्या सासरच्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करून बारामतीतील विवाहितेने आजारपणाला कंटाळून आत्महत्या करायची वाटत असल्याची फेसबुक पोस्ट केल्याने बारामतीमध्ये एकच खळबळ उडाली. माफ करा, पण मला आत्महत्या करावीशी वाटत आहे अशी भावना त्यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केली. मात्र पोलिसांनी या महिलेचा शोध घेऊन तिला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केलाय. काय आहे प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट. माहेरच्यांसह सासरच्यांनी देखील दुर्लक्षित केल्याचा आरोप करून बारामती शहरातील विवाहितेने आजारपणाला कंटाळून आत्महत्या करावीशी वाटत असल्याची फेसबुकवर पोस्ट केली आणि यामुळे बारामतीत एकच खळबळ उडाली. माफ करा, पण मला आत्महत्या करावीशी वाटत आहे अशी भावना या पोस्टमध्ये हर्षदा झगडे यांनी व्यक्त केली. पोलिसांनी शोध घेऊन त्या महिलेला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. हर्षदा झगडे यांनी केलेल्या फेसबुकवरील पोस्टमुळे नागरिकांमध्ये तो चर्चेचा विषय ठरला. बारामती शहर पोलिसांनी त्यांच्या घराचा शोध घेऊन वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी वेगळेच सत्य पुढे आले. हर्षदा यांनी सावकाराकडून होणाऱ्या चक्रवाढ व्याजाच्या वसुलीची माहिती दिली. यावेळी हर्षदा हताश झालेल्या दिसून आल्या. त्यांना कोणाचाच आधार नाही, त्यात सावकारकी वसुलीचा जास्त सहन होत नाही. सावकाराने पैसे देण्यापूर्वी कोरे धनादेश घेतल्याने दडपण येते. आजारपणामुळे व्यवसाय बंद आहे, उत्पन्नाचे साधन नसल्यानं पैसे आणणार कुठून, त्यांच्याकडे 1 रुपया देखील नाही अशी व्यथा पानवलेल्या डोळ्यांनी मांडली. यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना धीर देत संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, तुम्ही तक्रार करा, या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा झाली आहे असे सांगत हर्षदा यांना आधार दिला. आजारपणाबरोबरच एका सावकाराच्या जाचानं निराश झाल्याचा त्यांचा आरोप आहे आणि त्यातूनच त्यांनी ही पोस्ट केल्याचं वास्तव पुढे आलं. हर्षदा झगडे यांच्या फिर्यादीनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने काहीतरी मी सुसाईड करणार आहे, आत्महत्या करणार आहे वगैरे मजकुराचे तिने त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक फेसबुक अकाउंटवरती कमेंट टाकलेली होती. ती कमेंट वाचून बारामती शहरात राहणारे जे सुज्ञ नागरिक आहेत, सुज्ञ नागरिकांनी पोलीस स्टेशनला कॉल केला की असं असं प्रतिभानगर भागामध्ये राहणारी एक व्यक्ती आहे हर्षदा राहुल झगडे नावाची, की ते काहीतरी कारणाला कंटाळून ते आत्महत्या करायचा प्रयत्न करत आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी लवकर पोलीस पाठवा आणि त्यांना वाचवा.
त्यांना बोलावून पोलीस स्टेशनला आपण घेऊन आलो. तेव्हा त्यांना व्यवस्थित माहिती विचारल्यानंतर, त्यांचं समुपदेशन केल्यानंतर, त्यांच्याकडून आम्हाला असा प्रकार कळला की त्या महिला जे आहेत ते प्रतिभानगर भागात गायत्री नावानं मेस चालवतात. अशा तीन व्यक्तीकडून त्यांनी ते पैसे घेतलेले होते. जवळपास त्यांनी 1 ते 1.5 लाख रुपयाची रक्कम त्यांच्याकडनं मुद्दल म्हणून घेतली होती दवाखान्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायासाठी. आणि ती व्यक्ती पैसे देताना 15 ते 20% अमोल पोटे जो आहे व्यक्ती, त्या व्यक्ती त्याला 15 ते 20% सदरची रक्कम दिलेली होती. परंतु ही रक्कम दिल्यानंतर त्याने व्याज टक्के 15 ते 20% असं कधी 30,000 कधी 35,000 असं मिळून वेळोवेळी ते त्यांचं व्याज देत होत्या. असं साधारण त्याने 1.5 लाखाचं जवळपास 3,40,000 जवळपास फिर्यादीच्या म्हणण्यानुसार 3,40,000 जवळपास त्याने व्याजासकट पैसे दिलेले आहेत. तरी पण परंतु ज्यातले जे आरोपी आहे अमोल पोटे हा वेळोवेळी त्यांना फोन करून त्रास देत होता. त्याचप्रमाणे काल अमोल पोटे यांनी त्यांना जवळपास 8 ते 9 वेळेस व्याजाचे पैसे देण्यासाठी फोन केलेला होता. ह्या सर्व गोष्टीला कंटाळून आणि सर्व गोष्टीचा मला खूपच मानसिक त्रास होतोय. एक तर मी शारीरिक व्यंग आहे, त्यातनं पती एकत्र राहत नाही आणि त्यातनंच व्याजाची रक्कम मी भरू शकत नाही. आणि खूप रक्कम त्याने भरलेली होती, इथून पुढे मला रक्कम भरता येत नाही आणि त्यातनं मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही असं आम्हाला पोलिसांच्या समोर संबंधित जी व्यक्ती आहे त्या व्यक्तींनी हर्षदा झगडे संबंधित व्यक्तीने आम्हाला सांगितली. त्यानंतर मग त्यांना आम्ही म्हटलं तुमची काय त्यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार आहे किंवा तुम्ही काय तक्रार देणार आहेत का? तर हो साहेब म्हटले, आमची त्यांच्या विरोधात तक्रार आहे की मी त्यांच्याकडनं पैसे घेतले होते 10 तारखेचे आणि त्यांना ती 15 ते 20% मी त्यांना वेळोवेळी पैसे परत केलेले आहेत. तरी पण ते मला ऐकत नाहीत. आणि तीन व्यक्ती जे आहेत ते तीन व्यक्ती नाव सांगितलं तुम्हाला, अमोल पोटे, आशा अनिलकुमार पोटे आणि भाग्यश्री पोटे. ही व्यक्ती त्यांच्या घरी येऊन त्यांच्या मेसवरती येऊन पैसे दे शिवीगाळ करतात, दमदाटी करतात वगैरे. त्यांना ह्या तीन व्यक्तीमुळे मानसिक त्रास झालेला होता म्हणून त्याने संदर्भ कृती केलेली होती. त्या पद्धतीने बारामती शहर पोलीस ठाणे येथे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला आहे. आणि मला कोणी एकटी असल्यामुळे कोणी येणार पण कोणी नसल्यामुळे मग मी नाही गेले तिथपर्यंत. आणि डोळ्याच्या ऑपरेशनमध्ये मला 24 तासाची मुदत दिली, नाही का पडद्याचं ऑपरेशन करायचं. तर मी एक जणाकडून 1 लाख रुपये दवाखान्यासाठी घेतले, तर ते त्याने मला 15-20% पैसे दिले. मग त्याचे तेव्हापासून आजपर्यंत मी त्याला 1,00,000 ते 3,00,000 रुपये दिले, तरी तो मला अजून व्याजच मागतोय. म्हणजे तुम्ही व्याज पण द्या आणि मुदल पण द्या. आणि मला मग जास्त मानसिक त्रास, एकतर दुखण्याचा त्रास, माझं शारीरिक कंडिशन चांगली नाही, मला मनकेचा पण त्रास आहे, चालता येत नाही, काय नाही, वेदना इतक्या असंही असताना मी त्या परिस्थितीत माझा धंदा चालवते. तरीसुद्धा तो सारखा हरीश मला येऊन त्रास देतो की बाबा आमचे पैसे आत्ताचे आत्ता द्या, कशी देत नाही बघू, नाही दिले तर कसे वसूल करायचे ते मला चांगलं माहिती. मग ह्या त्रासामुळे मी जास्त म्हणजे वैतागून गेले. एकतर दुखण्याचा त्रास, शारीरिक कंडिशन नीट नाही, आर्थिक कंडिशन नीट नाही, त्यात सावकाराचा त्रास, नंतर घरातले पण नीट वागवत नाहीत, त्यांना पण एवढं स्वतःचं हॉटेल आहे पाटस रोडला बारामतीत, तरी ते सुद्धा मला बघत नाही, दवाखान्यात नेत नाहीत. मग एवढं सगळं असताना मी पोलीस कंप्लेंट केली 498 एफ आर आय दाखल झाली, तर मला म्हणले नेतो तुला घरी व्यवस्थित नांदवतो, म्हणून मला माघारी घ्यायला लावली केस आणि परत घेतली नाही. आणि नंतर माझ्यावरच पर डिवोर्सचा केस टाकली. ती तो पण त्रास, म्हणजे इतक्या त्रासातून मी कशी म्हणजे कसं हे करायचं ना. आणि मग त्याच्यामुळे मी जास्त खचून गेले आणि म्हणून मी कालची पोस्ट टाकली, बाबा मला नाही राहायचं नाही. मग मला कोण नसलंच तर मग काय राहण्याला उपयोगच नाही. त्यापेक्षा कोण नसलं तो नाही विषय, मी तशी खंबीर आहे, मी स्वतः कष्ट करून माझं मी उपजीविका केली असती, पण मला उठून स्वतः पाणी प्यायला येत नाही, मी काम करणार कशी, मग कसं जगायचं, असं त्याच्यामुळे मग जास्त त्रास झाला मला. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. रक्षकच बनले भक्षक असं म्हणण्याची वेळ चाकणमधील एका प्रकारामुळे आली आहे. औद्योगिक नगरी चाकणमध्ये एका 21 वर्ष तरुणीची पोलीस हवालदार आणि 2 होमगार्ड यांनी छेडछाड केल्याची खळबळजनक घटना समोर आली. या प्रकरणी पोलीस विभागाने कठोर कारवाई करत तीनही आरोपींना अटक केली होती, मात्र त्यांची आता जामिनावरती सुटका करण्यात आली आहे. काय आहे प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट. चाकणच्या रानूबाई मळा येथे राहणाऱ्या एका पीडित महिलेने याबाबत चाकण पोलिसांकडे तक्रार केली आहे. संबंधित पीडितेच्या तक्रारीनुसार गुरुवारी सकाळी होमगार्ड अजय भोसले याने तिला मोबाईलवरून संपर्क केला, त्यानंतर त्याने तिला पोलीस चौकीवर जायचे असे सांगून गाडीवर बसवले.
दुचाकीवर बसलेले असताना त्याने पीडितेशी अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह वर्तन केले. एचपी चौकीच्या पुढे गेल्यानंतर पीडितेला लॉजवर येण्यासाठी दमबाजी केली आणि जबरदस्तीने लॉजवर घेऊन जाऊ लागला. पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिला सोडले. मात्र या घटनेविषयी कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. होमगार्ड अजयसह त्याचे साथीदार समीर आणि सागर यांनी तिच्याकडे 5,000 रुपयांची खंडणीही मागितली. या प्रकरणी अजयसह होमगार्ड समीर राजाराम वाघोले, हवालदार सागर मांडे या तिघांवर खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान यांची जामिनावर सुटकाही झाली आहे. संबंधित पोलीस शिपाई आणि त्याच्यासोबतचे होमगार्ड यांनी एका तरुण मुलीशी गैरवर्तन केलं, त्यासाठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच यामध्ये जो पोलीस कर्मचारी होता आणि होमगार्ड होते त्यांच्यावर अटक करून कोर्टापुढे हजर करण्यात आलेला आहे. यातून आम्हाला एवढा संदेश द्यायचा आहे की महिलाविरुद्ध किंवा स्त्रीविरुद्धचा कोणताही अत्याचाराचा प्रकार असेल आणि तो कोणीही असला तरी पोलीस दल आणि आमचं खातं त्यांना सोडणार नाही, कठोर कारवाई करेल. शालिनी प्लस साठी रुपेश चापुडे, शिरूर. अकोल्यातील मोठी उमरी भागामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरती उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांनी रविवारी कारवाई केली. या कारवाई दरम्यान आरोपींसह लाखोंचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे. अकोल्यातील मोठी उमरी भागातील बजरंगवाडी परिसरात बबलू नामक इसम जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर त्यांनी रविवारी दुपारच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत दरम्यान 12 आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली आहे. तसंच त्यांच्याकडून 4-चाकी वाहन, मोटारसायकल, वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, 1,000ची रोकड यासह इतर साहित्य असा एकूण 6-7 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. मात्र कारवाई झाल्याचे लक्षात येताच काही जुगारांना घटनास्थळावरून पसार होण्यात यश मिळालंय. या कारवाईमध्ये अकोल्यातील उद्योगपतींनाही अटक करण्यात आली आहे. आज दुपारी आम्हाला गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली होती की बजरंगवाडी इथे अवैध जुगाराचा धंदा चालू आहे. सदर बाबीची माहिती मिळताच आम्ही माननीय SP सर कलासागर सर, माननीय ॲडिशनल SP सर श्री देशमुख सर, माननीय सिटी SDPO सर श्री मानेपाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझ्या सहकारी तसंच पंचांसहित सदर ठिकाणी रेड टाकली. सदर ठिकाणी आम्हाला एकूण 12 आरोपी जुगार खेळताना आढळून आले. त्याच्यापैकी एक जुगार चालवित होता आणि बाकीचे 11 आरोपी जुगार खेळताना आढळून आले. सदर ठिकाणी आम्हाला सुमारे 1875 रुपये नगदी जप्त करण्यात आले. तसेच 70-75 हजार रुपयांचा जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच 5 मोटरसायकल व 1 4 व्हीलर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाई चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकोला. सार्वजनिक बांधकाम विभागातील काही भ्रष्ट अधिकारी हे जनतेच्या पैशावरती डल्ला मारतात ही बाब काही नवीन नाही. अनेकदा कामे झालेली नसताना किंवा कामे अपुरी असतानाच या कामांची बिले संबंधित ठेकेदारांना अदा केली जातात. सार्वजनिक बांधकाम सातारा विभागामध्ये देखील असाच काहीसा भ्रष्ट प्रकार झालेला आहे. काय आहे प्रकार, पहा रिपोर्ट. साताऱ्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कोट्यवधींची खोटी बिले काढल्याचे समोर आले आहे. याबाबत कितीही तक्रार केल्या तरी कोणावर काहीही कारवाई होताना मात्र दिसत नाही. येथील वरिष्ठ अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर केलेल्या तक्रारीला केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून येत आहे. भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार करण्याची मालिकाच सध्या येथे सुरू आहे. सातारा सार्वजनिक बांधकाम विभागात 3 लाखांच्या आतील 714 कामे करण्यात आल्याचे भासवून या संपूर्ण कामाचा निधी हडपण्यात आला आहे. कामाचे विभाजन करू नये असा नियम असताना देखील येथे कामाचे तुकडे करण्यात आले आहेत. तसेच बोगस ठेकेदारांच्या नावावर आणि मजूर सोसायटी आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या नावावर या कामांचा निधी हडप केल्याचे समोर आले आहे. सन 2016-17 मध्ये एकूण 1786 कामे चालू असल्याचे दिसून येते. यापैकी सातारा विभागाचे 911 कामे पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवले गेलेत. आणि याच विभागात सध्या चालू असलेली कामांची आकडेवारी 115 एवढी आहे. मात्र यापैकी बरीचशी कामं पूर्ण झालेली नाही किंवा निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. या सर्व कामांची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. कारण सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अंतर्गत झालेला निकृष्ट रस्त्यांच्या कामामुळे आतापर्यंत शेकडो अपघात झाले असून त्यात अनेक निर्दोष व्यक्तींचे जीव गेले आहेत. मात्र एवढे सर्व होऊन देखील संबंधित अधिकाऱ्यांवर वरिष्ठांकडून कोणतीही कारवाई होताना मात्र दिसत नाही. ज्यामुळे कुठेतरी वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी यांच्यात मिलीभगत तर नाही ना
त्यामुळे संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 1786 कामांची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी होऊ लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सातारा. एचआयव्ही सारख्या दुर्धर आजाराने त्रस्त झालेल्या व्यक्तींना सरकारकडून अनेक सुविधा पुरवल्या जातात असा दावा केला जातो. मात्र हा दावा किती फोल आहे हे सांगलीतील एका घटनेतून समोर आलंय. काय आहे प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रामनगर गावातील या कुटुंबाचे दिवाळीच्या अगोदर 2 वर्षांपूर्वीची हे चित्रण आहे. यामध्ये हा परिवार हसता खेळता दिसत आहे. मात्र हा परिवार एवढा आनंदी नाही, कारण या परिवारातील पती पत्नी व मोठी मुलगी ही एचआयव्ही संक्रमित आहेत. मागील 12 वर्षांपासून या कुटुंबामध्ये एचआयव्ही असलेले सदस्य आहेत. हे एचआयव्ही सोबत मुकाबला करत असताना यांच्यावर आज अशी परिस्थिती ओढवली आहे की त्यांच्याजवळ जगण्यासाठी कोणतेही साधन शिल्लक राहिलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून दिली जाणारी प्राधान्यक्रमाने मदतीची आवश्यकता आहे. मात्र सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार जाऊन सुद्धा त्या ठिकाणी त्यांना ही मदत मिळत नाही. शिवाय या कुटुंबातील सदस्य हे कमी शिकलेले व अशिक्षित आहेत. या परिवाराला पुरवणे अशक्य आहे. या परिवाराला 2 वेळेचं जेवण सुद्धा नीट मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये हे परिवार जगत आहे. या कुटुंबाने गेल्या अनेक वर्षांपासून सण काय असतो हा कधी आलाच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या कुटुंबातील मोठी मुलगी सुद्धा एचआयव्ही संक्रमित आहे. सध्या ती 9वी इयत्तेमध्ये शिकत आहे. मात्र तिला यावर्षी शाळेच्या खर्चासाठी तिच्या आईने स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवून कर्ज घेऊन शाळेचा खर्च भागवला. या मुलीला पुढे खूप शिकायचे आहे, तसेच डॉक्टर बनण्याचे स्वप्न आहे. या मुलीला शिक्षणाबरोबरच पौष्टिक आहार आणि वेळेवर औषध उपचाराची गरज आहे. मात्र तिला 2 वेळेचं जेवण सुद्धा व्यवस्थित मिळत नाही. मी 9वीला शाळेला जाते. माझ्या आईने माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिचं मंगळसूत्र गहाण ठेवले आणि आम्ही सगळ्या आजारी माझी बहीण ठेवली नेगेटिव्ह आणि माझ्या शाळेच्या शिक्षणासाठी आम्हाला खूप त्रास होतो. शाळा खूप लांब आहे. येण्या जाण्यासाठी बसची सुविधा आहे, तर मला शिष्यवृत्ती भेटत नाही. वया पुस्तक मला टायमावर भेटले नाही. आम्हाला खाण्यापिण्याची पण सोय नाही. शिकायचं कितीपर्यंत भेटलं? मला डॉक्टर बनण्याची म्हणजे अशी आवड आहे, इच्छा आहे. पण आमच्या घराच्या वाईट परिस्थितीमुळे आम्हाला काय म्हणजे असं 9वीची परीक्षा मी अशी कष्ट दिला, तर 10वीची परीक्षामध्ये मी मला काय माहीत नाही कसं होईल. या परिवारामध्ये 1.5 वर्षांचे लहान बाळ हसताना खेळताना बागडताना आपल्याला दिसत आहे. हे बाळ निरोगी आहे. मात्र हे परिवारासोबत खेळणाऱ्या बालकाला माहीत नाहीये की त्याचे आई वडील आणि बहीण हे किती दिवस त्याच्या सोबत आहेत. कुटुंबातील व्यक्तींना स्वतःपेक्षा या निरागस बालकाच्या भविष्याची काळजी वाटत आहे. सध्या या मुलाची आई आजारी आहे, त्यामुळे या आईला काळजी वाटते की उद्या आपल्या बाळाचे काय होईल. या मुलाच्या संगोपनाची कोणी जबाबदारी घेईल का ही चिंता सध्या तिला सतावत आहे. संजय गांधी के लिए पेंशन के लिए इस समय मेरा पहला मुंबई में चालू था. तो उन्होंने पहला बताया कि जो वहाँ पे आपको मिलता वही यहाँ पे पेंशन मिलेगी. लेकिन वहाँ पे जब बंद करने के बाद आए वहाँ पे एक दाखिला लाने के लिए बोले, तो लाके जमा करने के बाद भी आज 10 महीने से ज़्यादा हो गया है ये लोग मुझे पेंशन नहीं दे रहे. फिर हम पूछताछ करते तो उल्टा सीधा जवाब देते हैं. वहाँ की जो मुंडे मैडम है वो सही से बताती नहीं है, गाली गलौज भी करती कभी कभी ज़्यादा और बहुत भड़क के बात करती है. और अभी भी बुलाया थे बीच में हमको, तो बोले आपको 600 रुपये सिर्फ मंजूर हुआ है, जबकि मुझे सरकारी नियम से 900 रुपये मिलना चाहिए. 600 रुपये में हम क्या करेंगे? 600 रुपये में एक दर्जन तो बुक भी नहीं आती बच्चे लोगों की. मेरी दो बेटियाँ हैं, कैसे पढ़ाऊंगी उनको? मैं चाहती हूँ उनको पढ़ाना. और सिर्फ पेंशन ही क्यों, हमें काम भी देंगे तो हम काम करने के लिए भी तैयार है. कुछ ऐसे काम मिले कि हमको मंथली पेमेंट मिलनी चाहिए, जिससे मैं घर में कुछ ला सकूं, बच्चे लोगों को पढ़ा सकूं. या फिर कोई, बहुत से लोग ऐसे हैं जो दान करते हैं मंदिरों में जाके, ये थोड़ा बहुत हमारे लिए भी कुछ करेंगे. या गवर्नमेंट है मुख्यमंत्री निधि में से,
हमारे लिए कुछ सपोर्ट करेंगे तो हम हमारा खुद का व्यवसाय शुरू कर सकते हैं, जैसे कपड़े की दुकान हो या भाजीपाले की हो, कुछ तो दुकान डालने का मैं चाहती हूँ। लेकिन ऐसे हालत में रहेंगे तो हम लोग कैसे जिएंगे, क्योंकि मेरी बड़ी बेटी की भी दवाई चालू है, मेरी भी दवाई चालू है, मेरे आदमी की भी दवाई चालू है, एक छोटी बच्ची है वो भी बीमार रहती, कभी कभी भागना पड़ता है, थोड़ा सा पगार है 4,000 रुपए में कहाँ कहाँ दौड़ेंगे। HIV संक्रमित व्यक्तींसाठी सरकारकडून ART औषधे मोफत दिली जातात। याच्या व्यतिरिक्त सरकारी योजनांमध्ये प्राधान्यक्रम देऊन अशा व्यक्तींना त्याचा लाभ देऊन त्यांचं जगणं सुखकर केलं जातं। मात्र खरोखरच जरूरतमंद आहेत त्यांना ही मदत मिळत आहे का, असा प्रश्न हे चित्र उपस्थित करत आहे। या व्यक्तींना वेळोवेळी मेडिकल चेकअप, रक्त तपासणी करावी लागते, त्यासाठी त्यांना जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये जावे लागते। यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 100% मोफत ST पासची सवलतही आहे, मात्र ही सवलत या कुटुंबाला अद्याप मिळालेली नाहीये। त्याचबरोबर अशा परिवारांना प्राधान्यक्रमाने अंत्योदय रेशन कार्ड देणंही गरजेचं आहे, मात्र तीही दिली जात नाहीयेत। संजय गांधी निराधार पेन्शन योजनेअंतर्गत अशा व्यक्तींना पेन्शन देण्यात येते, मात्र या परिवाराला ती पेन्शन योजना सुद्धा मिळत नाहीये। दवाखान्यांमध्ये गेल्यानंतर इंजेक्शन आणि सलाईन या दवाखान्यातून मिळाल्या पाहिजे, मात्र ते सुद्धा बाहेरून विकत घेऊन वापरावे लागत आहे। अशा व्यक्तींना मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी सरकारी मदत केंद्र स्थापन केलेले आहेत, मात्र ही मदत केंद्र फक्त नावापुरतीच असल्याचं चित्र येथे दिसून येतंय। एखादा अपघात घडल्यानंतर सरकारकडून त्या व्यक्तीच्या कुटुंबाला 5 लाखांपर्यंत मदत दिली जाते, परंतु अशा वाईट परिस्थितीमध्ये जगत असलेल्या व्यक्तींना ती मदत दिली जावी अशी मागणी हे कुटुंब करतंय। सरकारकडून मृत्यू पावल्यानंतर दिली जाणारी मदत जर त्या व्यक्तीला जिवंत असताना मिळाली तर ती व्यक्ती आणखी काही दिवस चांगलं जीवन जगू शकते, मात्र सरकार माणसाने मरावे यासाठी तर ही योजना सुरू करत नाही ना, असा सवाल हा परिवार करत आहे। या परिवाराकडून जगण्यासाठी धडपड होत आहे। या परिवाराची 2 वेळेच्या जेवणाची पूर्ता व्यवस्था व्हावी म्हणून याचना करत आहे। त्यांची मागणी आहे की आम्हाला काहीतरी काम द्यावे, आम्ही ते करतो, किंवा व्यवसायासाठी कोणीतरी मदतीचा हातभार लावावा। आमची काय परेशानी, तुम्हाला सध्या काय काम नाही, काय नाही, मुलगी आता दहावीला जाणार आहे, रेशन कार्ड दिले बनवायला, रेशन कार्ड पण म्हणजे आम्हाला पहिले ते द्यायला तयार नाही, इतर लोकांना देतात पण आम्हाला द्यायला तयार नाही, ते बोलतात एकदमच बंद केलं, पण माझ्या समोर त्यांनी दुसऱ्यांना दिल्याले। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी पेन्शन मला 900 रुपये महिन्याला भेटायला पाहिजे ती सुद्धा मला भेटत नाही, 600 रुपये मंजूर केलेली आहे आणि 1 वर्ष झाले अजूनही मला पेन्शन दिलेली नाही। दुसरी गोष्ट म्हणलं म्हणजे काहीतरी काम तर मिळावं, नाही तर मग आमचं जो काम सध्या चालू आहे मंडप डेकोरेशनचं, ते सुद्धा आमचे सर्व म्हणजे मशीनसुद्धा खराब झालेली आहे आणि जे मंडप वगैरे घालतो ते सुद्धा फाटलेले आहे, तर त्यात कोणीतरी मदत करा, कारण आम्ही बँकेला लोन मागितलं पण बँक आम्हाला द्यायला तयार नाही। कोणत्या बँकेकडे मागणी? बँक ऑफ इंडियामध्ये पण मागितलं, सांगली बँकेमध्ये पण मागितलं, दोन्ही पण तयार नाही द्यायला। हे लोन कुठल्या कामासाठी मागितलं? जे करायचं सांगितलं आम्ही, आम्हाला मंडप डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे तर ते बोलले या सामानासाठी आम्ही देत नाही, धोरण नाही त्यांचं, त्यांचं धोरण नाही, बँकेचं धोरण नाही, त्यांचं काहीतरी असतं। जगण्याचं काही तुमच्याकडे म्हणजे दुसरा काही सोर्स आहे का? दुसरा काहीच नाही, शेती वगैरे काही? शेती आहे पण कोण करत नाही। किती आहे शेती? पिकाऊ शेती आहे का? कोण जातच नाही तर काही माहित नाही, काम होत नाही, शेती करायची म्हणलं तरी काय खायचं काम थोडी, त्याला नांगरणी पेरणी वखरणी कुठं करायची, त्या बैल पण नाही आमच्याकडे। तुम्हाला आतापर्यंत शासकीय ज्या सेवा सुविधा आहेत त्यातली कोणती कोणती मिळाली? शासकीय सुविधा म्हणून मला आतापर्यंत काय ती पेन्शनच चालू होती, बाकी काही नाही। औषध उपचार वगैरे? औषध ARTफ्री आहे आम्हाला, ARTची औषध फ्री आहे। ते औषध वगैरे तुम्हाला देताना तुमच्या बरोबर कसा व्यवहार असतो? काय नाही, असं काउन्सिलर लोकांचं पहिला करायचे असे जरा विट्यामध्ये, पण आम्ही कम्प्लीट केल्यापासून पण काही करत नाही। ठीक आहे,
जी शासकीय जी सवलती आहेत ते घेण्यासाठी तुम्ही शासकीय ह्याच्यामध्ये कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथल्या लोकांचं कशा पद्धतीचं वर्तन असतं? शासकीय मेन तर म्हणजे इथं आता रॅशन कार्ड, आम्हाला रॅशन भेटत नाही आणि रॅशन म्हणलं म्हणजे मेन मुद्दा तोच आहे, पोटाला भेटला नाही तर भांडणार कोण असेल. रॅशन कार्डासाठी मी बऱ्याच वेळा तिथे गेलेली, पण खूप त्यांचा खर्च तर आता आम्ही केला आहे सध्या, हे अपडेट ते अपडेट केले. माझं मागणं होतं आम्हाला अंत्योदय कार्ड भेटावं, जे पहिला शासन आम्हाला द्यायचं अंत्योदय कार्ड, ते म्हणतात एकदम बंदच झाले. पण ज्या दिवशी मी फॉर्म भरायला गेले त्या दिवशी माझ्या समोर दुसऱ्यांना ते कार्ड देण्यात आलेलं आहे, मग त्यांना कसं दिलं मला काय नाही. अप्लाय कधी केलाय तुम्ही कार्डासाठी? 8 दिवस झाले असतील. बाकी समाजातून किंवा याच्यातून तुम्हाला काय अपेक्षा असेल? समाजात काय नाही, जर ज्यांना माहिती नाही आहे या आजाराबद्दल ते लोक थोडा भेदभाव करतात, पण ज्यांना समजावून सांगितलं किंवा जे आपल्याजवळ एखादी रेकॉर्डिंग वगैरे काय असेल, तसे आता गावात आम्हाला असं कोण काही बोलत नाही. गावातली वर्तणूक चांगली, फक्त आमच्या खानापूरच्या हॉस्पिटलमध्ये तिथले सिस्टर लोक आमच्यासोबतले वाटतं. करंजात पण दवाखाना, पण तिथले लोक खूप चांगले आहेत करंजाचे. खानापूरचे लोक आम्हाला कसलीच म्हणजे आम्हाला सलाईन इंजेक्शन वगैरे काही नाही, ते सर्व प्रायव्हेटमधूनच घ्यावं लागते आम्हाला. सलाईन किंवा इंजेक्शन वगैरे हे असो, आणि एक सलाईन लावायची म्हणलं तर 500 रुपये जवळ असायलाच पाहिजे, 500 ते 700 रुपये प्रायव्हेटमध्ये. आणि सरकारी म्हणजे सिस्टर लोक भीतात आम्हाला हात लावायला, तोच हॉस्पिटल सिव्हिलला पण तेच नर्स तेच डॉक्टर आणि तेच डॉक्टर करंजीच्या हॉस्पिटलला सुद्धा, मग ते कसं आमचं इलाज करतात हे काम आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट पाहणार, अमित शहा यांचे वक्तव्य. राम मंदिरावर भाजपचा पेटंट नाही, उमा भारती यांचे वक्तव्य. राज्यात गारठा वाढला, मुंबई आणि कोकण वगळता इतरत्र तापमानात घट. वेब चेक इन आता मोफत नाही, स्पाइसजेट आणि इंडिगो आकारणार शुल्क. मराठा आरक्षण विधेयक सरकार मांडणार विधानसभेत, 28 नोव्हेंबरला अहवाल होणार सादर. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पात्र शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.